स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी हे एका दिवसाच्या पश्चिम विदर्भ दौऱ्यावर आहे. आज सकाळी ते नागपूरच्या रवी भवन येथून अमरावती येथे पाहणी करीता निघाले. आमदार देवेंद्र भोयार यांच्यावर अनेक तक्रारी आल्या आहेत, म्हणून आज खुद राजू शेट्टी हे शेतकऱ्यांना भेटण्यासाठी अमरावती येथे जात असल्याचे सांगितले. संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शन कापले जात आहे व वीज बिल अशा अनेक मुद्द्यांवर शेतकऱ्यांसोबत ही चर्चा करण्यात येणार आहे. देवेंद्र भोयार बद्दल बऱ्याचशा तक्रारी आल्यात त्या भागातल्या शेतकऱ्यांच्या, कारण वीज कनेक्शन धडाधड तुटली जात असताना आमदार म्हणून शेतकरी चळवळीतला असूनही देवेंद्रनं आमची पाठराखण केली नाही किंवा आम्हाला मदत केली नाही अशी अनेक शेतकऱ्यांची तक्रार आहे, त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्या तक्रारी आहेत. आणि एकूणच आमदार फक्त विकास 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 याच्या पलीकडे काय बघायला तयार नाहीत. आम्ही खरं तर आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न काहीतरी मार्गाला लागतील म्हणून आम्ही मोठ्या आशेनं वर्गणी काढून त्यांना मत दिली, परंतु ते विकासाच्या पलीकडे बघायला तयार नाहीत. अशा सरकारच्या अनेक तक्रारी आहेत, नेमकं वस्तुस्थिती काय आहे तिथं समक्ष गेल्याशिवाय कळणार नाही, म्हणून मी स्वतः आज पूर्ण एक दिवस या भागासाठी काढलेला आहे. अमरावतीमध्ये जाईन, वेगवेगळ्या घटकाशी बोलेन आणि मग काय असेल तर निर्णय घेऊ. आम्ही आदमी की तकलीफ को तो समजू, बाहर बाहर उठो बैठो जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.